धावसंख्या झाली ती 11, दोन षटकांची समाप्तीनंतर 5 फलंदाजी बाद होऊन पॅवेलियन मध्ये परतलेले आहेत. जयेश, देवेंद्र, अक्षय, कैलास आणि सागर, कुणाल, मनीष ही जोडी मैदानात आहे. थोडीशी बिकट अवस्था आपण पाहतोय, कारण 5.5 च्या सरसरीने धावपळकर 10 झालेल्या त्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 11. अतिशय खराब सुरुवात झाली होती, त्यानंतर मात्र सावरता आलं नाही, कारण की अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा पाहायला मिळते. 5 बाद धावपळकर धावायच्या 11, नाजूक स्थिती बॉय प्रेम दिव्या संघाची. अजून कुठले फलंदाज खेळपट्टीवर ठाम मांडून नाहीये, तू चल मै आया, फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम. यानंतर जो सामना होणार आहे, न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा संघनायक आणि एकविरा मानकोली दोन्ही संघाच्या संघनायकांना चालू सामन्यातला पहिला डाव संपल्यानंतर लगेच आपण नाणेफेक करण्यासाठी तयारीत राहायचे. तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवर गोलंदाज लक्षित. लक्षित सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. वेपिटेजा एंड कडनं यावेळेस लफ्टेड फटका हवेत आहे, पण गॅप आहे. मेडिकेट शिमिरिशच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावासाठी. मनीष यांच्या बॅट मधून हा चौकार निघाला होता. व्यक्तिगत 5 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 5 बाद 15. तिसरे षटक मार्गस्थ आहे. मोहन दादा यांचं आगमन झालेलं आहे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. समालोचक कक्षामध्ये जॉईन, सुस्वागतम. यावेळेस पात्र चांगल्या लेंथवरचा चेंडू होता, रन निघून जातो एसटीच्या हातात. निर्धाव अतिशय सुरेख वापशी करतोय गोलंदाज लक्षित. पहिल्या चेंडूवर चौकार दिल्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय. मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. धर्मवीर चषक 2018 हा तिसरा दिवस आहे, पहिला सत्र आहे, पहिला सामना आहे. रेटा मोर्द विकेट या स्वतः फुलटॉस घेऊन फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, कुठली चुकी नाहीये, चांगलं खेळ. 6 फलंदाज बाद. पंधरा धावसंख्येवर 6 फलंदाज बाद होतोय. निम्मा संघ गारद होतोय 15 धावसंख्येवर. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाताना विशाल स्ट्राईकला असेल, यावेळेस मात्र कुणाल पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. कुणाल अजून खातं उघडता आलं नाही, धावसंख्या स्थिर आहे ती 15. 6 बाद, अतिशय चांगलं वातावरण आहे. चमकदार सूर्याची किरण, अतिशय चमकदार कामगिरी गोलंदाज करतोय. यास होता प्ले डाउन, 7 फलंदाज बाद होतोय. हॅट्रिक करतोय गोलंदाज लक्षित. वाट पाहते तुमची सेना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा. वाट पाहते तुमची सेना, जीव लावून वेड्या परी, लाव सोडून गेला तजना. जीव लावून न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा संघनायक आणि एकविरा मानकोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की चालू सामन्यातला पहिला डाव संपत आलेला आहे, आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाच्या समोर यायचे. न्यू एकविरा पिंपळनेर आणि एकविरा मानकोली अतिशय दोन्ही नामवंत असे ग्रामीणचे धमाकेदार संघ आहेत. एकीकडे सचिन तर दुसरीकडे दीपेश माली सारखा फलंदाज. टेनिस क्रिकेट मध्ये नामवंत असे दोन फलंदाज, एक न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा सचिन तर दुसरा एकविरा मानकुली संघाचा दीपेश वळूया सामन्याकडे. लक्षित हॅट्रिक होतोय, राईट आर्म ऑफ द विकेट.
यस मात्र फ्रंट फुटला जाऊन आडव्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, बाकीचं काम पूर्ण करतोय. यष्टी रक्षक धावसंख्या स्थिर आहे ती 7 गड्याच्या मोबदल्यात फक्त धावपळकर 15 धावा. नाजूक स्थिती. बॉय प्रेम दिव्या संघाची नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यास मात्र हा फटका लॉफ्टेड हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परत येतोय, चुकी नाही आहे. एक चांगला जेल 8वा फलंदाज बाद होतोय. आठ फलंदाज बाद होऊन पॅलू मध्ये परतलेले आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धाव आहेत. अर्चे उत्कृष्ट प्रदर्शन गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय. आपल्या स्मृती राहणाऱ्या संघाकडून पहिलं षटक चिरागाने हाताळलं, तर दुसरं षटक भावेश, तिसरं षटक लक्षित. अगदी लक्षवेधक अशी गोलंदाजी आपण पाहतोय तिन्ही गोलंदाजाकडून. 3 षटकाची सवाल ते धावसंख्या झालेली आहे ती 15. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कैलास ऋषभ परशुराम मात्र स्टँडच्या टोकाकडून गोलंदाजी मार्ग करत गोलंदाज बंटी. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा संघनायक आणि एकविरा मानकोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी लवकर व्यासपीठाच्या समोर यायचंय. वेलकम एकविरा मानकोली संघाचा दीपेश माळे यांचं आगमन झालेलं आहे. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा संघनायक किंवा कुठलाही खेळाडू जर आला असेल आपण लवकर व्यासपीठाच्या समोर येऊन संपर्क साधून घ्यायचा आहे. नाणेफेक करण्यासाठी यायचंय न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा संघनायक आणि एकविरा मानकोली. हळूहळू आता मात्र क्रिकेट रसिकांचे पाय या मैदानावर वळताना, कारण की न्यू एकविरा पिंपळनेर आणि एकविरा मानकोली दोन्ही अतिशय तगडे संघ आहेत. आणि पहिल्या फेरीतला दुसरा सामना आजच्या दिवसातला, तर अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज बंटी. आणि सरळ यष्टीच्या हातात 9वा फलंदाज बाद. अंतिम जोडी आता मात्र खेळपट्टीवर असेल. या स्पर्धेतली आतापर्यंत सर्वात निचांक धावसंख्या कडे वाटचाल करताना सवटते बॉय प्रेम दिव्या संघ. ज्या प्रकारे 9 गडी बाद झाले, धावपळकर फक्त धावा आहे त्या 15, 9 बाद 15 धावसंख्येवर जणू काही ब्रेक लागलेले. न्यू एकविरा पिंपळनेर आणि एकविरा मानकोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करण्यासाठी तयारीत राहायचंय. वेलकम सचिन गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. बुम बुम फटकेबाजी करणारा सचिन गायकवाड आणि दुसरीकडे दीपेश माली, क्या बात आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी यास मात्र पुश केलेले आहे. या एका धावणी धावसंख्येत भरपडते धावसंख्या 16.
नौ बाद अंतिम जोड़ी है, अंतिम षटक है। अतिशय दयनीय अवस्था अपन पाहतो आहे। पंकज मात्रे ज्यापासून कारवाले संघाचा गोलंदाजाने अक्षय वायफ्रेना केवनदेव संघाचा फलंदाजाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती 16। गोलंदाज तिसऱ्या पंचानी मैदानावर जायचंय। तिसरे पंच सुभाष पहिल्या षटकात आला होता चिराग याने, फक्त सात धाव देऊन दोन फलंदाजांना बाद केलं होतं। दुसरं षटक भावेश याने अप्रतिम हाताळलं होतं, त्यामध्ये चार धाव देऊन दोन फलंदाज बाद केले होते। तिसरं षटक लक्षित याने हाताळताना फक्त चार धाव देऊन तीन फलंदाजांना डागवटच्या आसऱ्याला पाठवलं होतं। शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेले बंटी बंटिंग सज्ज होताना यशपाता सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता। स्वेर चेंडू डावेस्टिकच्या बाहेरून जाणारा, पण त्याची दोन्ही आता समांतर रेषेत धावा मिळत आहे, त्या अवांतर। धावसंख्येत बदल 17 9 बाद अंतिम जोडी खेळपट्टीवर आहे, अंतिम षटक आहे। बंटी यांचा पुढचा चेंडू सफल होणार, होकचा फटका बॅकवर्ड स्कोर लेक रजिंकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करतोय, पण धोका पत्कारत नाहीये कारण की शेवटची जोडी आहे, त्याच्यामुळे एका धावीने समाधान मानतोय फलंदाज। या एका धावीने धावसंख्येत बदल, धावसंख्या 18। न्यू एक्युरा पिंपळनेर आणि एक्युरा मानकोली यावेळेस मात्र बॅकवर्डला जाऊन स्कोर ऑफ द विकेट कट केलंय। पॉइंटला शतरक्षक आहे, तोपर्यंत एक धाव अरविंद पूर्ण करतोय। अरविंद व्यक्तिगत दोन या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 9 बाद 19। बंटी सज्ज होतोय, यावेळेस मात्र राऊंड झाले, एक त्रिपुराची बाद, संपूर्ण संघ गारद होतोय, ऑल आउट होतोय। तर नाणेफेक होणार आहे, तर बोलूया नाणेफेकीकडे। धावसंख्या झालेली आहे ती 19 आणि 20 धावांचा एक माफक लक्ष ठेवलेलं आहे प्रतिस्पर्धी संघासमोर बॉयफ्रेंड केवनदेव या संघाने। खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल, सुरई सारंग ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय वासुदेव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे। न्यू एक्युरा पिंपळनेर आणि एक्युरा मानकोली या दोन्ही संघादरम्यान न्यू एक्युरा पिंपळनेर संघाचा संघनायक यांचा आगमन मनपूर्वक स्वागत आहे आपलं। मित्रांनो, मी तर म्हणेन की टेनिस भिवणी नाही तर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये विस्फोटक फटकेबाजी करणारा टेनिस स्टार फलंदाज दीपेश, चार षटकाचा सामना आहे, पहिले षटक पॉवर प्ले, दोन खेळाडू बाहेर राहतील आणि त्यानंतर मात्र सहा खेळाडू थर्टी सर्कलच्या मध्ये। सन्माननीय वासुदेव पाटील साहेब यांचे शुभ हस्ते नाणेफेक होताना, नाणेफेक झालेली आहे। मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठ जाऊन विराजमान व्हायचंय। न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा संघनायक मनपूर्वक स्वागत आहे। सर्वप्रथम इथं आल्यानंतर हे जे धर्मवीर चषक 2018 आयोजन आहे, जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरई आणि वन मॅन शो सन्माननीय नितीन कातोळ पाटील साहेब यांच्या माध्यमातून या आयोजनाबद्दल आपली काय प्रतिक्रिया असेल? पहिले तर मी जयदुर्गा सुरई या संघाचे आभार मानतोय कारण की आम्हाला इथे खेळायला संधी दिली आणि आयोजन बोललं तर खूपच चांगले। नाणेफेक जिंकलेली आहे, समोर अतिशय एक तगडा संघ आहे एकविरा मानकोली, या संघाच्या अंगी नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? फिल्डिंग शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। चार षटकाचा सामना आहे, चार षटकामध्ये ज्या संघाकडे दीपेश मालिक सारखा फलंदाज असेल त्या संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा आपण प्रयत्न करणार? 40 ते 45। आणि कुठल्या असा गोलंदाजाकडून, खास न्यू एकरा पिंपळनेर संघाकडून, कुठल्या खेळाडूकडून जास्त कामगिरीची अपेक्षा असेल? सचिन गोलंदाज आहे, योगेश पिंटू सागर आहेत गोलंदाज, बॅटिंग पण। ऑल दी बेस्ट न्यू एकुरा पिंपळनेर संघाचा संघनायक दीपेश माली, प्रथम मनपूर्वक स्वागत आहे। नाव प्रचित आहे, परिचय द्यायची गरज नाही आहे। या आयोजनाबद्दल
आणि खास वनमॅनशो सन्माननीय नितीन पाटील साहेब, शिवसेना शाखा सुरई आणि जयदुर्गा स्फोट सुरई, या आयोजनाबद्दल आपली थोडक्यात काय प्रतिक्रिया असेल? चांगलंच आयोजन केलेलं आहे, आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली, त्यांचे आभार मानतो. यावर्षी कुठंतरी एकविरा स्फोट मानकुली हा संघ हवा तसा फॉर्म मध्ये नाहीये. गेल्या वर्षीचा नंबर हा संघ होता, पण या स्पर्धेतून अपेक्षा काय असेल? चांगलाच खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल दी बेस्ट दीपेश माली. तर सूचना अशी आहे मैदानामधून, नाणेफेक झालेली आहे. न्यू एकविरा पिंपळनेर संघाच्या संघटनेकांनी प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलेलं आहे एकविरा स्फोट मानकुली या संघाला. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स मोहन दादा आणि सुभाष धुमाल. धन्यवाद सुनील पवार. मित्रो, पुन्हा एकदा मी सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत करतोय. या क्रिकेटच्या बिग शो मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत असेल. धर्मवीर चषक 2018 या स्पर्धेचा मित्रो आज तिसरा दिवस, आणि तिसऱ्या दिवसातील जी पहिली लढत आपण पाहतोय, बॉयप्रेम केवणी दिवे व स्वर्गीय विला स्पोर्ट्स राणाल प्रतापजी पाटील फॅम टीम. मात्र ज्या अनुषंगाने आपण या ठिकाणी फलंदाजी पाहिली, साजेशी कामगिरी या ठिकाणी बॉयप्रेम केवणी दिवे या संघाला सत्ता आली नाही. एक लो स्कोरिंगचा सामना, एकविरा मानकुली आणि न्यू एकविरा पिंपळनेर दोन्ही संघ नाही. आपण थोडस आयोजकांशी संपर्क करायचा आहे. हॅलो हॅलो, डीजे थोडा बिंडा आवाज बघ. हॅलो हॅलो. 20 धावांचं मापक लक्ष, एक लो स्कोरिंगचा सामना, आजच्या दिवसातील पहिला सामना, उद्घाटन सामना. उत्तम कामगिरी या ठिकाणी पाहतोय आपण स्वर्गीय विलास पोर्ट राहणार या संघाची. तालुका क्रिकेट मधला एक नामांकित संघ, अतिशय फार्मात असलेला संघ आहे. पिंपळनेर लिहिल्याच्या सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेल्या पहिल्या षटकाला प्रारंभ होतोय. भावेश आणि चिराग आणि गोलंदाज दुरा सांभाळतो. आणि बॉयप्रेम केवणी दिवे या संघाच्या वतीनं पहिल्या षटकात आला तो गोलंदाज अरविंद. विजयासाठी फक्त आणि फक्त 20 धावांची गरज. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत असेल या क्रिकेटच्या बिग शो मध्ये. सन्मानसी नितीनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली लढत, धर्मवीर चषक 2018 या स्पर्धेचा आजचा मित्र तिसरा दिवस. विजयासाठी फक्त आणि फक्त 20 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास. गोलंदाज सज्ज मार्गस्थ, पंचांकडे गाड घेतो. लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना गोलंदाज अरविंद. स्ट्राईक रोटेट करतोय भावेश. पहिला चेंडू हलक्यात बँड, फक्त चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. भावेश आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या 1 धावेने संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती ती बिनबाद 1. विजयासाठी 20 धावांचं एक मापक लक्ष. लो स्कोरिंगचा सामना मित्र आपण पाहतोय. मात्र कधी कधी लो स्कोरिंगचे सामने अतिशय रंगतदार आणि चुरशीचे होत असतात. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारच्या घडामोडी होतात. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर, पंचांकडे गाठ घेतो. आता मात्र आपलं साईड चेंज करतो. गोलंदाज लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय अरविंद. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. अरविंद आणि या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जातं डाऊन द ग्राउंड शॉट. आणि चेंडू मात्र वन बाउन्स पहिल्या टप्प्यावर सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. अतिशय उत्तम फटका, प्रेक्षीण फटका, जबरदस्त फटका. चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केला तर चेंडू वाडीश लंगाम लंगाम यांच्यामध्ये सरळ सीमारच्या बाहेर जातो. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, पंच विनायक मात्र यांच्याकडे वाईट करे अवांतर धाव. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या 1 धावेने पुढे सकते. धावसंख्या होती ती बिनबाद 6. विजयासाठी मित्र फक्त आणि फक्त 20 धावांची गरज आहे. सुंदर सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात. आणि जेव्हा तुमची सुरुवात अशी चांगली असेल तर तुमचा शेवटी गोड असतो. पुन्हा एकदा अरविंद लेफ्टन राऊंडचा मार. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला लॉप केले. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाला प्लेसमेंट ठीक नाही आहे. आणि पहिला फलंदाज बाद होतोय चिराग. बसलाय घोड्यावर
लो स्कोरिंगचा सामना जरी असला तरी मात्र या ठिकाणी फटके बजील प्रारंभ करण्याचा जो काही विचार होता चिराग याचा, चेंडूला उत्तम फोर्स केला, चेंडू मिडविकेटला जातोय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात होता. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं प्लेसमेंट फार महत्वाचं असतं, त्या फटक्याची जागेची निवड फार महत्वाची असते. क्षेत्ररक्षण तैनात होते, त्याकडे कुठल्या प्रकारची चूक झाली नाही, त्या क्षेत्ररक्षकांनं अचूक असं चेंडूला कलेक्ट केलं गेलं होतं. आणि पहिला फलंदाज राणाल्या संघाचा चिराग बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज नितीन प्रतापजी पाटील साहेब, पॅम टीम प्रतापजी पाटील साहेब यांचा हा संघ आहे आणि तालुका क्रिकेटमध्ये सध्या तरी अतिशय फॉर्मात आहे. उत्तम कामगिरी या संघानं मला वाटतं एक विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा जागेवर स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. उत्तम पेक, अतिशय अप्रतिम चेंडू, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर. 5:02 मला वाटतं जे टार्गेट आहे 20 धावांचं, त्या ठिकाणी अजूनही 3 धावा वाढवले. पेनल्टीच्या मला वाटतं 2 धावा ऍड केल्या नव्हत्या, 3 धावा ऍड केल्या नव्हत्या. एकविरा मानकुली या संघाचा जो संघ नाही का, आपण थोडासा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आणि आता जे टार्गेट आहे की जे आवश्यकता आहे 23 धावांची आहे विजयासाठी. तर पहिल्या षटकाला प्रारंभ आहे, धावसंख्या ती पटकन सांगायची विचारलं. स्लोगन डेली लो फुटला चेंडू, चेंडूला बेरकावून दिलं चेंडू, निश्चितच वाढीश लॉंगअपला जाणारा चेंडू कलेक्ट करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न जयेश याचा. आपण पहिला जबरदस्त आपण उत्तम प्रयत्न होता. झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मिळतो त्या फलंदाजाला. दरम्यान 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज भावेश याला. आणि या 2 धावेने राणाल्या संघाची धावसंख्या 1:8. पुन्हा एकदा अरविंद या ठिकाणी मात्र निश्चितच चेंडू बॅटची कड घेऊन एसट्यांच्या मागे जातोय. मात्र एसटी रक्षक सागर याला चेंडू कलेक्ट करता येत नाहीये. एक जीवदान मिळतं भावेश याला आणि बॅक टू बॅक दुसरा जीवदान भावेश याला. राहुल आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल. विलासपूर राहणाऱ्या संघाचे खंदे समर्थक करता धरता. रिग्नेश पाटील या स्पर्धेला आणि विशेष करून त्यांचा संघ या ठिकाणी जो उत्तम कामगिरी करतोय राणाला संघाला, त्यांच्याकडून ऑल दी बेस्ट आलेले. सध्या तरी ऑल इन वेल आहे राणाला संघ. धन्यवाद रिग्नेश पाटील, रिग्नेश प्रताप पाटील, प्रतापजी पाटील यांचे चिरंजीव या स्पर्धेला शुभेच्छा देतात. धन्यवाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1:8. वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ थोडस आम्हाला सहकार्य करा प्लीज. धावसंख्या होती ती 1:8. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजीला सांभाळतोय सागर, संघातील सर्वात महत्वाचा स्ट्रायकर गोलंदाज, उत्तम गोलंदाजी ज्याच्याकडे. बघूया सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. कुठेतरी संघ थोडासा अडचणीत आहे. बॅकफुटवर आपण पाहतोय बॉयप्रेम केमणी दिवे या संघाला. विजयासाठी जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 23 धावांचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1:8 अशी एक सुरुवात आहे ती राणाली या संघाची. वेलेच्या संदर्भात एक विनंतीशील आपण आम्हाला सहकार्य करायचंय सागर. पंचांकडे गाठ घेतो रायटम लेफ्टन राऊंडचा मारा करतोय, लेफ्टन ओव्हरचा मारा करतोय सागर. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला जागेवरून लॉप केला आणि चेंडू मिडविकेट रिजन समोरच्या बाहेर जातो. टावरिंग षटकार.
अतिशय सुंदर फटका, प्रेक्षीण फटका, जबरदस्त फटका, अपलातून फटका, आणि निश्चितच नेहमीच एक आक्रमक खेळी ज्याच्याकडे आपण पाहतोय. नितीन संघाची सर्वात विस्फोटक फलंदाज आहे आणि नेहमीच एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघड करतोय. आता या ठिकाणी मात्र थोडासा ब्लाइंड स्विंग झाला होता, चेंडू येण्या अगोदरच बॅट फिरवली जाते, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. याचं कारण आहे मित्र, फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर, चेंडूवरची नजर फार महत्वाची असते. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क झाला नव्हता, अतिशय सुरेख चेंडूची फेक झाली होती. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती 14 विजयासाठी 23 धावांचं एक मापक लक्ष उत्तम पाठलाग केला जातोय. या ठिकाणी मात्र निश्चितच ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, पंच या ठिकाणी वाईट ची खून करतात. एक अवांतर धावी, अवांतर धावणे संघाची धावसंख्या एक धावीने पुढे सगळे धावसंख्या होते ती 15 एक बाद 15. मित्र या पुढील जो सामना असणार तालुका क्रिकेट मध्ये दोन्ही नामचिन संघ आपण पाहतोय, एक वेळा पिंपळनेर आणि न्यू एकविरा मानकुली आणि न्यू एकविरा पिंपळनेर या दोन संघामधून पुढील सामना असेल. कुठेही जाऊ नका, अतिशय रंगतदार आणि चुरशीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर न्यू एकविरा पिंपळनेर संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. नाणेफेक हरल्यानंतर मात्र मानकुली या संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे आणि त्या अनुषंगानं चेंडूला थोडासा हुक काढण्याचा जो प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडकी थोडासा बॉन्स झालेला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कड घेऊन एसट्यांच्या मागे उत्तमरित्या गॅदर केला जातोय. दुसरा फलंदाज होतोय 14 या धावसंख्येवर, 15 या धावसंख्येवर. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती 15 2-15 विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे, फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, निश्चित या ठिकाणी एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय राणायला संघाला. याचं कारण आहे एक उत्तम गोलंदाजी केली होती आणि परिपूर्ण जखडून ठेवलं होतं बॉयप्रेम केमणी दिवे या संघाला. धावसंख्या 15 आणि या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. एक धाव अर्जित केली जाते एक धावणे संघाची धावसंख्या एक धावणे पुढे सगळे धावसंख्या होते ती 16 विजयासाठी अजूनही 7 धावांची गरज आहे. तेरा चेंडूंचा खेळ बाकी आहे, विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. मित्र विजयासाठी फक्त 7 धावांची गरज आहे, 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा सागर टू भावेश डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो, सन्मान केला जातो चेंडूचा. बॉलीवर चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह केलं जात आहे, चेंडू मिडापवरून डीप लॉंगॉनला जातो, लॉंग ऑफला जातोय. एक धाव अर्जित करण्याची संधी एकदा म्हणजे संघाची धावसंख्या होते ती 17 आता विजयासाठी जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 6 धावांचं. एकविरा पिंपळनेर एकविरा मानकुली दोन्ही संघाचे संघनायक आपण थोडस आयोजकांशी संपर्क साधायचा प्लीज लवकर. दोन्ही संघाचे संघनायक सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17 आणि विजयासाठी जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 6 धावांचं, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजी दुरा सांभाळतोय सूरज, स्ट्राईक रोटेट करतोय भावेश.
वेळेच्या संदर्भात दोन्ही संघ थोडस आम्हाला सहकार्य करा प्लीज. पुन्हा एकदा विनंती शैली एकवीरा मानकुली न्यू एकवीरा पिंपळनेर दोन्ही संघाचे संघनायक आपण थोडस आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात चांगली सुरुवात. थोडासा मिसस्टँडिंग स्टोक आपण पाहतो. नो मॅन्स लँड वर चेंडू आहे. मिड ऑफला जातोय चेंडू. एक धाव अर्जित करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती अक्षय याला. धावसंख्या एक धाव्याने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 18. अजूनही विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूला थोडासा क्रॉस द लाईन खेळू काठी चेंडू मिडॉनला जातो. एक धाव अर्जित दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया होतोय का नाही. आणि या ठिकाणी मात्र फेक केली जाते. आणि बघूया निश्चित धाव झाली असती. नकार दिला जातोय. दोन धाव अर्जित. या दोन धावांनी संघाची धावसंख्या होती ती 20. आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. पिंपळनेर या संघाचा संघनायक मानकुलीचा संघनायक आपण येऊ नका प्लीज. सुंदर फेक अतिशय अप्रतिम चेंडू आपण पाहिला. चेंडूला पूल काढायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क व्यवस्थित होत नाही. सूरज तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. तीन तीन या ठिकाणी मात्र चेंडू बॅटची कट घेऊन शॉर्ट्स एकला चेंडू रवाना होतोय. चौकार जातोय आणि या चौकाराने विजय संपादित होतोय. स्वर्गीय विलासपोर राणाला संघ विजय संपादित करतोय. तर मित्र या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली होती भावेश द्वारा. अतिशय उत्तम गोलंदाजी आणि या सामन्यातील तो सामनावीराचा पुरस्कार भावेश. सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार हॅट्रिक साधली होती. उत्तम गोलंदाजी आपण पाहिली होती भावेश द्वारा आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्मान श्री ठाकूरजी पाटील साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत सुराई या मान्यवरांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करायचं आहे. त्या खेळाडूचं आपण कौतुक करायचं आहे. हॅलो पिंपळनेर या संघाचा संघनायक आपण थोडासा आयोजकांशी संपर्क साधा प्लीज.